नमस्कार, मी श्रीकांत कदम। मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। सदर व्हिडिओ मध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत। हा आठवडा 14 ऑक्टोबरला चालू होतोय, 18 ऑक्टोबरला संपतोय। ओके, तर सदर व्हिडिओ मध्ये आपण निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असेल, म्हणजे निफ्टी वरती गेला तर कितपत वरती जाऊ शकतो आणि खाली आला तर कितपत खाली येऊ शकतो, याला आपण सविस्तररित्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्यायचंय, खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप चांगल्या प्रकारच्या लेवल मी तुमच्या समोर मांडतोय। तर चला पाहूया। आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे। गेले आठवडे ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या व्यवस्थितरित्या काम केलेले आहे। ओके, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, गेले आठवडे ज्या ठिकाणी निफ्टी क्लोज झालेला त्याच्या आजूबाजूलाच येऊन या आठवड्यात सुद्धा निफ्टी क्लोज झालेला आहे। म्हणजे जर विकली पाहिलं तर निफ्टीनं आपल्याला फ्लॅट क्लोजिंग दिलेली आढळून येते। तर या ठिकाणी आता आपण टेक्निकली निफ्टीच्या लेवल काय आहेत येणाऱ्या आठवड्यासाठी त्या पाहणार आहोत। तर व्यवस्थित लक्ष द्या, निफ्टी जो क्लोजिंग आलेला आहे या आठवड्यात तो 24,964 आलेला आहे। किती? 24,964। जर निफ्टी वरच्या साईडला मूव्ह होतोय, ओके, वरच्या साईडला जर फिरतोय निफ्टी किंवा वरच्या साईडला येण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला पहिला जो रेझिस्टंट असणार आहे तो 25,240 या ठिकाणी येतोय। ओके, 25,240 या ठिकाणी रेझिस्टंट येत आणि हा जो रेझिस्टंट आहे हा एक महत्वाची भूमिका बजावणार आहे। का बजावणार आहे? कारण या ठिकाणी एक पॅटर्न तयार होणार आहे आणि हा पॅटर्न याच्या वरती ब्रेकआउट देतोय। काय देतोय? याच्यावरती ब्रेकआउट देतोय। ओके, तर हा ब्रेकआउट दिला तर लक्षात घ्या, निफ्टीला दुसरा जो रेझिस्टंट येणार आहे तो 25,500 या ठिकाणी येईल। ओके, किती? 25,500 या ठिकाणी येईल आणि 25,500 जो हडल आहे, कारण 25,500 ही थोडीशी राऊंड फिगर अमाऊंट येते, त्याच्यामुळे काय होणार आहे, तिथे थोडासा पॅनिक करण्याचा प्रयत्न करेल आणि तिथून जर 25,500 वरती निघून येतोय निफ्टी तर लक्षात ठेवा 25,740 लेवल आपल्याला सहजरित्या निफ्टीमध्ये वरच्या साईडला पाहायला मिळू शकत। ओके, हे झालं वरच्या साईडचं डायरेक्शन निफ्टी। आता जर इनकेस निफ्टी खालच्या साईडला ओळखतोय, ओके, वरती जाण्याऐवजी खालच्या साईडला ओळख, तर खालच्या साईडला निफ्टीला सपोर्ट काय असतील? तर लक्षात घ्या, निफ्टीला जो सपोर्ट असणार आहे तो या ठिकाणी असणार आहे 24,688। ओके, 24,688, आपण त्याला 24,690 पकडू। ओके, किती? 24,690 पकडू। ओके, आणि हा जो सपोर्ट आहे हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे, कारण नॉनस्टॉप ज्या वेळेला निफ्टी या ठिकाणावरून पडत होता त्यावेळेला या सपोर्टला रिस्पेक्ट करून निफ्टीनं थोडीशी वरती अप रॅली मारलेली। ओके, काय केलेली? अप रॅली मारलेली। त्याच्यामुळे आपल्याला हा जो सपोर्ट आहे हा या आठवड्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं। या सपोर्टच्या खाली जर निफ्टी निघून येतोय तर त्याला सेकंड सपोर्ट असणार आहे 24,470 या ठिकाणी। ओके, 24,470 आणि जर 24,470 सपोर्ट तोडतोय निफ्टी तर हमकस आपल्याला 24,200 लेवल निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते या आठवड्यात। ओके, सिंपल आहे, व्यवस्थितरित्या मी तुम्हाला या लेवल सांगितलेले आहेत, नोट करून ठेवल्या, आठवड्यावर तुमच्या जवळ त्या ठेवून द्या। ओके, कारण या लेवल खूप प्रमाणात आणि खूप चांगल्या पद्धतीनं निफ्टी फॉलो करत असतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं। आता आपण काम करूया, बँक निफ्टीच्या लेवल काय आहेत त्याही जाणून घेऊया। चला, आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे। ओके, बँक निफ्टी गेल्या आठवड्यापेक्षा थोडासा खाली येऊन क्लोज झालेला। ओके, म्हणजे निफ्टी फ्लॅट मध्ये झाला क्लोज, परंतु जर बँक निफ्टी मध्ये पाहिलं तर थोडासा खाली क्लोज झालेला आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं। ओके, आता बँक निफ्टीसाठी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला, की जो बँक निफ्टी आज क्लोजिंग आलेला आहे तो 51,072 आलेला आहे। किती? 51,072।
ओके आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर इन केस बँक निफ्टी वरच्या साईडला फिरतोय तर बँक निफ्टीला महत्वाचा रेजिस्टंट असणार आहे तो 51,720 चा या ठिकाणी असणार आहे. किती? 51,720 चा या ठिकाणी असणार आहे. ओके कारण या ठिकाणी महत्वाचा का बोलतोय, बँक निफ्टी नॉनस्टॉप पडलेला या ठिकाणी आला, परत खाली आला, परत या ठिकाणी रिस्पेक्ट केलेला आहे. ओके त्यामुळे हा 2 वेळा टेस्ट झालेला आहे रेजिस्टर. हा जर रेजिस्टर बँक निफ्टी या आठवड्यात तोडतोय ओके तर त्याला सेकंड रेजिस्टंट येणार आहे लगेचच 52,000 चा. कितीचा? 52,000. 52,000 तिथे थोडं पॅनिक करेल हो, परंतु तिथे घाबरायचं नाही, व्यवस्थित पाहायचं की त्या 52,000 वरती कॅन्डल क्लोज होते. जर 52,000 वरती कॅन्डल क्लोज झाली तर आपल्याला थर्ड रेजिस्टर बँक निफ्टी मध्ये येतोय 52,600 चा. किती? 52,600 चा आपल्याला या ठिकाणी, म्हणजे 700 पॉईंट वरती डायरेक्ट तुम्हाला रेजिस्टंट बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळू शकतो. ओके हे झालं वरच्या साईडला जर बँक निफ्टी आला तर या लेवल चालणार. आणि इन केस जर बँक निफ्टी खालच्या साईडला वळतोय तर त्याला सपोर्ट कोणते असणार आहे? तर या ठिकाणी पहिला सपोर्ट आणि जवळचा सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीला तो असणार आहे 50,750 चा. ओके 50,750 चा पहिला आपल्याला या ठिकाणी सपोर्ट असेल. त्याच्यानंतर जर हा सपोर्ट ब्रेक करतोय तर महत्वाचा सपोर्ट ओके कोणता महत्वाचा सपोर्ट आहे? कोणता आहे तो? 50,190 चा. आता हा 50,190 चा महत्वाचा सपोर्ट काय आहे तर लक्षात घ्या, बँक कोसळणारा बँक निफ्टी या ठिकाणी थांबलेला आणि या सपोर्टचा रिस्पेक्ट करून बँक निफ्टी वरती आलेला आहे. ओके काय? या सपोर्टचा रिस्पेक्ट करून बँक निफ्टी वरती आलेला आहे. ओके आता लक्षात घ्यायचंय, जर हा सपोर्ट जर इन केस बँक निफ्टी तोडतोय तर बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर वाढू शकतो आणि सेलिंग प्रेशर वाढल्याच्यानंतर 49,630 हा थर्ड सपोर्ट बँक निफ्टीसाठी ठरू शकतो. याच्या खाली गेला बँक निफ्टी तर त्याच्या लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला लेवल अपडेट करेन. ओके कारण याच्या खाली थोडंसं सेलिंग प्रेशर आणखीनच वाढेल, त्याच्यामुळे आपल्याला सर्वात महत्वाचा जो सपोर्ट आहे तो 50,190 चा असणार. 50,190 चा हा दुसरा सपोर्ट तोडला तर डायरेक्ट 49,630 चा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या खाली अजून सेलिंग प्रेशर वाढेल, ते लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला अपडेट करेन. ओके कारण आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं यूट्यूबवरती, त्याच्यात मी तुम्हाला लेवल सांगतोय सर्व की कशा प्रकारे मार्केट करंट मार्केट चाललेलं आहे किंवा कशा प्रकारे त्या लेवल फॉलो करते, या सर्व मी त्या ठिकाणी तुम्हाला गाईड करतोय, स्टॉक बद्दल गाईड करतोय. तर त्या ठिकाणी तुम्ही यूट्यूबला जॉईन होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी तुमच्या काय अडचण असतील स्टॉक संदर्भात त्या कमेंटमध्ये टाकत चला. त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रतिक्रिया देण्याचा मी जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करत असतो. ओके तर आता मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या तुम्हाला लेवल दिलेले आहेत. ओके आता महत्वाची गोष्ट आहे ती सांगतो, पीसीआर आणि विक्स. या आठवड्यात म्हणजे आज मार्केट ज्यावेळेला क्लोज झालं त्यावेळेला जो पीसीआर आलेला तो पीसीआर किती आहे लक्षात घ्या, पीसीआर आहे 0.836 असा पीसीआर येतो. किती? 0.836 असा पीसीआर येतोय. आणि जो विक्स आहे तो विक्स येतोय 13.22. किती? 13.22. विक्स हा व्हॉलेटिलिटी आपल्याला दर्शवतो आणि पीसीआर जो आहे तो मार्केटची स्ट्रेंथ आपल्याला दर्शवतो किंवा मार्केटचं थोडंसं डायरेक्शन दर्शवण्याचं काम करत असतो. पीसीआर अजूनही कूल आहे. ओके त्याच्यामुळे पीसीआर मुळे जे सपोर्ट आहे ते सहजासहजी ब्रेक होतील असं वाटत नाही. जे महत्वाचे सपोर्ट बोललेलं आहे ते सहजासहजी ब्रेक होणार नाही, हेच मला पीसीआर या ठिकाणी दाखवतोय. आणि विक्स तुम्हाला दाखवताना हे सांगतोय की मार्केटमध्ये जास्त वॉलेटाईली येणार नाही किंवा जास्त मार्केट वॉलेटाईल होणार नाही, थोडंसं स्मूथली मार्केट मूव्ह होण्याचा प्रयत्न करेल. परंतु एकंदरीत जर पाहिलं या 2-4 दिवसाचा जर सीन तर निफ्टी एका डायरेक्शनला चाललाय, बँक निफ्टी एका डायरेक्शनला चाललाय, त्यामुळे मार्केट तिथे कन्फ्यूज करतंय. त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा, कारण जर तिथे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ओके परंतु त्या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या तुम्हाला गाईड करतोय, तर जेवढं शक्य होईल जेवढ्या लोकांना शक्य होईल त्यांनी त्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईंट होण्याचा प्रयत्न करा.
तसंच आता ज्या काही लेवल दिलेले आहेत या लेवलमध्ये काही शंका किंवा काही प्रश्न असतील ओके किंवा काही व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर कमेंट बॉक्स दिलेला आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा मेसेज पुट करू शकता. तुमच्या मेसेजला माझ्याकडून नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल. धन्यवाद.